घोसपुरी येथील पद्मावती देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदी आली. घोसपुरी तालुका नगर येथील जागृत देवस्थान पद्मावती मातेचे गुरुवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र माहूरगड येथून आणलेल्या ज्योतीना मातेची पूजा करून मोठ्या उत्साहात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवसापासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. परिसरातील वाळकी, खडकी, अकोळनेर, सारोळा कासार, अरणगाव, हिवरेझरे, बाबुर्डी बेन, खंडाळा येथून अनेक भाविक पायी दर्शनासाठी येतात. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही देवीचे भाविक आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक 3 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान पहाटे काकडा आरती, पूजा, सकाळी 9:30 व संध्याकाळी 7:30 महाआरती, देवीचे गाणे, देवीचे गोंधळ गीते, संगीत, भजन, ऑर्केस्ट्रा तसेच गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये गुरुवार रोजी रात्री 9 ते 12 या वेळेत देवीची गाणी, शुक्रवार रोजी रात्री घोडकेवाडी, मोळवस्ती, कवडेवस्ती, हंडोरेमाळा, खोबरेवस्ती जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवार रात्री न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, रविवार रोजी रात्री भजन सम्राट बाळासाहेब वाईकर यांचं संगीत भजन, सोमवारी रोजी रात्री सुधाकर सरोदे यांचा देवीचा गोंधळ, मंगळवारी रोजी रात्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोसपुरी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, बुधवार दिनांक 9 रोजी रात्री सुधाकर सरोदे यांचा देवीचा गोंधळ, गुरुवार दिनांक 10 रोजी रात्री भजनी मंडळाचे भजन, गुरुवार दिनांक 11 दुपारी 1:15 महानवमी पूजा व होम हवन, रात्री 9 ते 11 या वेळेत सुधाकर सरोदे यांचा देवीचा गोंधळ, शनिवारी दिनांक 12 रोजी सायंकाळी 5:30 विजयादशमी निमित्त पालखी मिरवणूक, तसेच बुधवार दिनांक 16 रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री 9 ते 12 या वेळेत सुधाकर सरोदे यांच्या देवीच्या गोंधळ आदी कार्यक्रम होणार आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त चोख व्यवस्था करण्यात आली. घोसपूर येथील तरुण व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.